आरक्षणाच्या संबंधामध्ये माझं स्पष्ट म्हणणं असं आहे की जो कुणबी वर्ग आहे महाराष्ट्रात तो अतिशय आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेला आहे आणि म्हणून त्याला स्पेशली घटनेच्या कलम 15(4) आणि 16(4)नुसार आरक्षण मिळावं असं पेजेच्या अहवालांनी 82 साली शिफारस केलेली. परंतु गेल्या 44 वर्षामध्ये ह्या विषयाच्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल न उचललं गेल्यामुळं आज सरकारी नोकऱ्यांमधून हा वर्ग पूर्णपणे हद्दपार होत चाललेला आहे. आणि तशातच पेसा कायद्याचं जे आंदोलन आहे, पेसा कायद्याला विरोध कुणबी सेनेने कधीच केलेला नाही. आदिवासी बांधवांची उन्नती व्हावी याच्यासाठी मी माझ्या आयुष्यामध्ये 1000 आंदोलनं केलेली आहेत आणि मी त्या संबंधामध्ये नेहमीच असं म्हटलेलं आहे का आदिवासी आणि बिगरवासी शेतकरी ही रथाच्या विकासाच्या रथाची 2 चाकं आहेत हे वारंवार मी म्हटलेलं आहे. परंतु आता ज्या पद्धतीने त्या विषयावर लढे चालू आहे त्या विषयाच्या संबंधामध्ये आदिवासी लोकप्रतिनिधींनी कुठेतरी सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे. एक क्षण असा आला का पेसा कायद्याच्या नंतर प्रचंड मोठं आंदोलन माझ्या नेतृत्वाखाली या ठाणे जिल्ह्यामध्ये उभं राहिलं 5 वर्षापूर्वी. त्यावेळेला ज्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की आता वर्ग विग्रहाची लढाई सुरू होते की काय, त्यावेळेला आम्ही त्या विषयामध्ये थांबलो आणि शांततेच्या मार्गाने आम्ही ह्या विषयाच्या संबंधामध्ये सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर चर्चा सुरू ठेवल्या. आजही त्या चर्चा सुरू आहेत. मागच्याच 2 महिन्यापूर्वी माजी आदिवासी विकास मंत्री आणि माजी खासदार श्री राजेंद्र गावित आणि दोन्ही आंदोलनकर्ते यांच्यावर सोबत बैठक झालेली आहे आणि पेसा कायद्याच्या संबंधामध्ये जे 100% अनुदान जे धोरण घेतलेलं आहे भरतीच्या संबंधामध्ये त्या संबंधामध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि ती चर्चा झालेली असताना एक विशिष्ट वर्ग आज ह्या ठिकाणी रस्त्यावर उतरतो त्याची प्रतिक्रिया दुसरी पण होऊ शकते.